ऑनलाईन सॉफ्ट स्किल प्रोग्राम मध्ये मी डॉक्टर जगन्नाथ बरसले आपणा सर्व युवा वर्गांचे मनपूर्वक स्वागत करतो. युवा हा शब्द पलटून त्याचा वायू होतो. जेथे वायू तेथे गती, गती तेथे प्रगती. म्हणून आपण सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमामधून आपली प्रगती साधायची आहे. आज मी आपणाशी डेव्हलप ऍबिलिटीज अँड टेक द लीप, म्हणजेच क्षमता विकसित करा, उंच भरारी घ्या ह्या विषयावर बोलणार आहे. आपल्यामधील सर्व सुप्त क्षमतांचा विकास करण्याचा, मुळात त्या जाणून घेण्याचा आपण फारसा प्रयत्न करत नाही. आपल्या आंतरिक ताकदीत ताकद आपल्यालाच माहीत नसते. इतर आपल्याबद्दल जे बोलतात ते ग्राह्य म्हणून एक छोटेसे वर्तुळ आपण आपल्या भोवती आपण घेतो व त्या मर्यादेपलीकडे जायचे नाही अशी स्वतःला सूचना देतो. बहुतेक वेळा जोखीम घेण्याचे आपण टाळतो व इतरांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतो. त्यामुळे कडवटपणा, नाराजी, मरगळ, अवताशिंगी, मानसिकता हे आपले नेहमीचे सगळे सोपे होतात. हे टाळून आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी आपण स्वतःच पुढाकार घ्यायला हवा. या विषयाच्या अनुषंगाने मी आपणास एक पारंपरिक कथा सांगत आहे. एकदा एका पारद्याने त्याला मिळालेले गरुडाचे अंडे त्याच्याकडील कोंबडीच्या पंखाखाली ठेवले. यथावकाश अंडी उबल्यानंतर कोंबडीच्या पिल्लाबरोबर गरुडाचे पिल्लूही बाहेर आले, पण ते स्वतःला कोंबडीचे पिल्लूच मानू लागले. कोंबडीच्या पिल्लाचे अनुकरण ते करू लागल्यामुळे उंच आकाशात भरारी न घेता कर्कश आवाज करीत इकडे तिकडे फिरणे, घाणीत पडलेले किडे, धान्याचे कण वेचणे यातच त्याचा वेळ जाऊ लागला. असे अनेक दिवस जाऊ लागले. गरुडाच्या पिल्लाने काहीही विचार न करता स्वतःला कोंबडीचे पिल्लू मानले व कोंबडीप्रमाणे आयुष्य जगण्यात धन्यता मानली. बिचाऱ्याच्या शेवटपर्यंत आपण गरुड आहोत हे समजून घेता आले नाही. या कथेला पूरक अशी एक संशोधनावर आधारित एका कथेकडे आपण वळूया. साधारणतः 1960 दशकात लेनिकमन व त्याच्या सहकार्याने अनुकरण व शिकणे या संदर्भात संशोधन करीत असताना कुत्र्यावर काही प्रयोग केले. एका प्रयोगात कुत्र्यांना प्रथम घंटेचा आवाज ऐकविला व त्यानंतर विजेचा शॉक दिला. त्यावेळी त्यांना पिंजऱ्यात बांधून ठेवले होते. साहजिकच घंटेच्या आवाजाबद्दल भीती निर्माण होऊन देखील ते स्वतःची सुटका करून घेऊ शकत नव्हते. प्रयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात इतर कुत्र्यांबरोबर हे घंटेचा आवाज व विजेचा शॉक असा अनुभव घेतलेले कुत्रे एकत्रित एका पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या पिंजऱ्यातील कोणत्याही कुत्र्याला बांधून ठेवून पिंजऱ्याच्या दरवाजातून उडी मारून ते बाहेर पडू शकत होते. प्रयोगाला सुरुवात झाल्यावर घंटेच्या आवाजानंतर विजेचा शॉक बसू लागला. तसे जी इतर कुत्रे होती ती उड्या मारून पिंजऱ्याच्या बाहेर पडली, पण घंटेचा आवाज व त्यानंतर विजेचा शॉक असा अनुभव घेतलेली कुत्री तशीच त्रस्त होऊन पिंजऱ्यात बसून राहिली, पण उडी मारून बाहेर पडली नाही. कारण घंटेचा आवाज व शॉक याचा अनुभव त्यांना बांधून ठेवले होते. त्यामुळे शॉक टाळण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही व आपली सुटका होणार नाही, आपण असाही आहोत ही भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. या कथेतून आपल्याला एकच बोध घ्यायचा की आपण ठरवले तर आपण बदलू शकतो. खरं तर गरुडाच्या पिल्लांची गोष्ट काय किंवा सेलिग्मेनचा प्रयोग काय आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात लागू पडतात. आपल्यामधील सर्व सुप्त क्षमतांचा विकास करण्याचा, मुळात त्या जाणून घेण्याचा आपण फारसा प्रयत्नच करत नाही. आपल्या पारंपरिक ताकद आपल्यालाच माहीत नसते. आपल्यातील आंतरिक ताकद आपल्यालाच माहीत नसते. इतर आपल्याबद्दल जे बोलतात ते ग्राह्य म्हणून एक छोटेसे वर्तुळ आपण आपल्या भोवती आपण घेतो. याचा परिणाम आपल्यामध्ये नाराजी, मरगळ,
मानसिक ताण यामध्ये होतो हे टाळून आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी आपण स्वतःच पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी मी आज या व्याख्यानात आपणास एक त्रिसूत्र सांगत आहे, ते आपण सर्वांनी अंगी बाळगण्याचा प्रयत्न करावा. त्रिसूत्रीपैकी प्रथम सूत्र, दृष्टिकोन बदला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात, वैयक्तिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात, आपल्या दृष्टिकोनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. एका संशोधनानुसार एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते त्यामध्ये त्याच्या दृष्टिकोनाचा वाटा 85% असतो. केवळ रोगमुक्त असणं म्हणजे आरोग्य संपन्न असणं असं नाही, त्यामुळे आपल्याला दृष्टिकोन नकारात्मक होणार नाही, तो सकारात्मक आहे असा होत नाही. प्रयत्नपूर्वक आपल्याला आपला दृष्टिकोन सकारात्मक बनवावा लागतो. त्यासाठी जास्तीत जास्त चांगलं बघणं आणि टीका टाळणं हे आपल्याला शिकावं लागतं. आपल्याला माहीत आहे की अगदी बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवत. त्यामुळे भूतकाळातील चुका विसरून स्वयं सुधारण्यासाठी खूप वेळ दिला की इतरावर टीका नको त्या गोष्टींची चिंता करायला आपल्याकडे वेळच उरत नाही. त्यासाठी प्रत्येक गोष्ट आज व आत्ताच करण्याची सवय आपण लावून घ्यायला हवी, कारण कोणतेही काम करण्यातून आपल्याला आनंद व उत्साह मिळतो. पण काम टाळण्याची सवय आपल्यातील ऊर्जा कमी करते, त्यामुळे अडचणीचा पाढा न वाचता आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण वेळ काढायला हवा. क्षमता विकसित करण्यासाठी दुसरं महत्वपूर्ण सूत्र, सतत शिकण्याची वृत्ती बाळगा. हॅव अ कॉन्स्टंट लर्निंग ॲटिट्यूड. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या अन्नाची गरज असते, त्याप्रमाणे आपल्या मनाची उभारी टिकून ठेवण्यासाठी उत्तम विचार, विविध कौशल्यांची गरज असते. आपण करत असलेले काम सहज व आनंददायी होण्यासाठी आपल्याकडील कौशल्यांना सतत धार लावायला हवी. वागण्या बोलण्यामधील धारदारपणा कमी करून कौशल्यांना धार लावणे महत्वाचे आहे. त्यासाठी सातत्य व शिस्त आपल्या अंगी आपण रुजवायला हवी. दुसऱ्याचे नीट व शांतपणे ऐकून घेणे, टीकेचा स्वीकार करायला शिकणे, त्यातून स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करणे, मनापासून हसायला व इतरांना दाद द्यायला शिकणे, परिपक्वता व सामंजस्यपणा आत्मसात करणे ही तत्वे आपण स्वतःच रुजवली तर आपल्याला खूप फायदा होईल. क्षमता विकसित करण्यासाठी तिसरं महत्वपूर्ण सूत्र म्हणजे परस्पर नाते संबंध जोपासणे. आपली अनेक नाती ही परस्पर विश्वास, सचोटी, प्रामाणिकपणा यावर आधारित असतात. एक वैश्विक सत्य आहे की 1 ग्रॅम सचोटी ही किलोभर शहाण्यापेक्षा अधिक मोलाची असते. सत्य नेहमी टिकून असते, त्यामुळे घरी कामाच्या ठिकाणी आनंदी राहायचे असेल तर सचोटी व प्रामाणिकपणा अंगी बाळगायला हवा. आपले कौटुंबिक किंवा व्यावसायिक नाते संबंध हे बँकेतील सेविंग खात्यासारखे असतात. त्या खात्यात जितके जास्त पैसे भरू तेवढी रक्कम वाढत जाते व त्यातून हवे तेवढे पैसे नंतर काढताही येतात. पण पैसे न भरताच जास्त रक्कम काढण्याचा प्रयत्न अयशस्वी होऊ शकतो, हेही तितकेच खरे. हे नातेसंबंध टिकून ठेवताना आपण ध्यानात घ्यायला हवे मनाचा मोठेपणा, विनम्रता, सहकार्यभाव, सौजन्य हे घटक नातेसंबंध टिकून ठेवण्यात महत्वाची भूमिका होते. नेहमीच सकारात्मकता, आनंददायी विचार, नात्याचे गुण आपल्याला उंच भराने घेण्यासाठी अधिक सोपे होऊ शकते. धन्यवाद.